नमस्कार मित्रांनो, मित्रांनो शासनाकडून 224 महसूल मंडळांमध्ये नव्याने दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे आणि याबाबत शासनाकडून अधिकृतपणे GRसुद्धा काढण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, या नव्याने घोषित केलेल्या 224 नवीन महसूल मंडळांना सुद्धा अगोदर दुष्काळ जाहीर केलेल्या महसूल मंडळांना ज्या सवलती मिळत आहेत त्याच सवलती दिल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, हे 224 महसूल मंडळे हे कोणकोणती आहेत, तसेच यांना कोणकोणते लाभ हे दिले जाणार आहेत याविषयीची सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये शासनाच्या GRच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या 1021 महसूल मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबतचा हा GR आहे. हा GR मित्रांनो 16 फेब्रुवारी 2024 रोजी शासनाकडून काढण्यात आलेला आहे. तर या GRमध्ये नेमके काय देण्यात आलेले आहे चला जाणून घेऊया. तर मित्रांनो, राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूल मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिमीपेक्षा कमी झाले आहे अशा वर नमूद दिनांक 10 नोव्हेंबर 2023 शासन निर्णयांसोबतच्या परिशिष्ट अ येथे नमूद केलेल्या एकूण 1021 महसूल मंडळांपैकी ज्या मंडळांमध्ये विभाजन होऊन नवीन महसूल मंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत आणि त्या महसूल मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले नाही अशी मंडळे आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावामधील या शासन निर्णयांसोबतच्या परिशिष्ट अ मध्ये दर्शवलेली 224 नवीन महसूल मंडळे देखील दुष्काळ सदृश मंडळे म्हणून घोषित करून या महसुली मंडळांकरिता खालील सवलती लागू करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. तर मित्रांनो, या नव्याने घोषित केलेल्या 224 नवीन महसूल मंडळांमध्ये कोणकोणत्या सवलती लागू करण्यात आलेल्या आहे चला जाणून घेऊया. तर यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा प्रकारे या 8 सवलती या 224 महसूल मंडळांना दिल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी GRच्या खाली आल्यानंतर या ठिकाणी कोणते हे 224 महसूल मंडळ आहेत ज्यांच्यामध्ये नव्याने दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यांची यादी या ठिकाणी देण्यात आली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यातील महसूल मंडळे आहेत या ठिकाणी सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी महसूल मंडळांची नावे सुद्धा देण्यात आलेली आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी 224 महसूल मंडळे देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, या GRची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा GR डाउनलोड करून या महसूल मंडळांची यादी पाहू शकता आणि याच्यामध्ये तुमचेसुद्धा महसूल मंडळ आहे की नाही हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो. तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.